नमस्कार. आज खरं तर फेसबुक लाईव्हवर बऱ्याच दिवसांनी आपण सगळे भेटलो आहे. आज 1 जुलै, आषाढी एकादशी, अर्थातच माझा उपास आहे. मी वर्षभर काय फारशी उपास करत नाही, पण विठ्ठलाचं माझं एक वेगळं नातं आहे आणि त्याच्यामुळे माझी त्याच्यावर प्रचंड श्रद्धा आहे. मी दरवर्षी वारीही चालते. माझं भाग्य की ज्या लोकसभा मतदारसंघातून मला लोकप्रतिनिधी म्हणून व्हायची संधी मिळाली त्याच्यातून दोन्ही पालख्या जातात, त्याच्यामुळे पालखीबरोबर चालत सगळ्यांच्या गाठीभेटी करत पंढरपूरला ही वारी दरवर्षी जाते. हे जरा अडचणीचं वर्ष आहे आणि त्याच्यामुळे वारी तर काही झाली नाही, पण आज आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आणि योगायोग बघा की आज ज्या करोनाच्या विरोधात सगळ्यात पुढे लढत आहेत असे आपले सगळे डॉक्टर आणि त्या पूर्ण यंत्रणेत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आज डॉक्टर्स डे पण आहे. म्हणजे आषाढी एकादशी आणि डॉक्टर्स डे हे एकाच दिवशी योगायोगाने आले. खरं तर मी फारसा या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. अनेक वेळा असतं मदर्स डे, फादर्स डे, चिल्ड्रन्स डे, भगवान ज्याने काय काय असतं, चांगल्या गोष्टी, त्या निमित्ताने त्या विषयावर चर्चा होते. पण विठ्ठलाचं स्मरण मी तर 365 दिवस करते आणि डॉक्टरांचे आभार हे मला असं वाटतं या करोनाच्या काळात आपण सगळ्यांनी, खरं तर सगळ्यात फ्रंटलाईनला आपल्यासाठी जो लढतो आहे ती व्यक्ती पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन आणि डॉक्टरांबरोबर आपल्या नर्स, आशा, वॉर्ड बॉयज या सगळ्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आज या अडचणीच्या काळात आज सकाळी मी पाहिलं की लालबागचा राजा, त्यांनी ह्यावर्षी ठरवलं आहे की ह्यावेळेस कुठलाही मोठा उत्सव करायचा नाही. खरंच कौतुकाची गोष्ट आहे की पुढे येऊन समाजाला एक आदर्श ठरवणाऱ्या गोष्टी आपल्या सगळ्या वारकऱ्यांनीही केला. वारकऱ्यांचे मी आभार मानते. गणेश उत्सवांनी ज्यांनी पुढाकार घेऊन सांगितलं की ह्यावेळेस गणेश उत्सव असा नाही आपण साजरा करणार, तेही झालं आहे. आणि पूर्ण ताकदीने आज सरकार जे सांगतंय, डॉक्टर जे सांगतायत, या गोष्टीत तुमच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी आज जे काम करतायत त्यांच्यामागे आपण सगळे खंबीरपणे उभं राहिलं. डॉक्टर हा देव असा मला स्वतःला अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि मी आवर्जून डॉक्टर सुलतान प्रधानांचा आवर्जून उल्लेख करेन. कारण ज्या ज्या काळात आमच्या कुटुंबावर अडचणी आल्या एक डॉक्टर म्हणून देवाच्या रूपात ते माझ्यासाठी आले, उभे राहिले. आणि असे असंख्य डॉक्टर आहेत जे स्वतःच्या घरातला कुठलाही वेळ न घालवता स्वतःच्या कुटुंबाचं सगळा वेळ, कुटुंबाचा सगळा वेळ ते आपल्या सगळ्यांसाठी देत राहतात. नाही ते रोटेट होत आहे काहीतरी. तर ह्या सगळ्या डॉक्टरांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज मग अनेक IMA असतील किंवा वेगळे काही सेल्स असतील किंवा ज्या संघटनेत मी काम करते, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक वेगळा सेल आहे, माझे सहकारी नरेंद्र काळेंच्या प्रयत्नातून संपूर्ण संघटना राज्यभर काम करते आणि डॉक्टरांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत हे सातत्याने सोडवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करत असतो. खरं तर एका गृहस्थाचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं. आत्ता हेल्थ डिपार्टमेंट हे राजेश भैयांकडे, राजेश भैयांचं आणि माझं नातं हे जन्मापासूनचं आहे, कारण का आमच्या दोघांचेही वडील अनेक वर्ष एकत्र काम करत राहिले. राजेश आणि मी, राजेश भैया आणि मी एकाच वयाचे आहोत, आमचा जन्मही एका वर्षाचा आहे. आणि ह्यावेळीच त्यांना जेव्हा आरोग्य खातं दिलं तेव्हा एवढी मोठं आव्हान त्यांच्यासमोर येणार आहे हे आमच्या कुणाच्या ध्यानी मनी नव्हतं. तुम्हाला गंमत म्हणून सांगते की राजेश भैया हे इंजिनियर आहेत. लोक अनेक वेळा म्हणतात, ते इतकं छान समजून सांगतात की लोकांना वाटतं राजेश भैया डॉक्टर आहेत, पण ते डॉक्टर नाही आहेत. त्यामुळे विश्वास तुम्ही बघा, आज राजेश भैयांवर लोकांना विश्वास वाटतो, आधार वाटतो, कारण का ते डॉक्टर वाटतात. त्यामुळे आज करोनाच्या ह्या अडचणीच्या काळात सगळ्यात पुढे स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता जे डॉक्टर आज आधुनिकीत का 24 तास 24/7 तुमच्या आणि माझ्यासाठी
त्यांची सगळी टीम, त्यांचे नर्सेस, वॉर्ड बॉईज, त्यांच्याबरोबर काम करणारे सगळ्या सहकाऱ्यांच्या रीतीने, जे सगळे डॉक्टर आज काम करत आहेत, त्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि या डॉक्टर डेच्या निमित्ताने खरं तर तो 365 दिवस साजरा व्हावा आणि त्यांचा मान सन्मान हा सातत्याने राहावा ह्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे, मी प्रयत्न करत राहीन. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं स्वतःचं मत असं आहे की अनेक वेळा आम्ही बचत गट असेल, शिक्षण असेल, ह्याच्यासाठी कार्यरत करतच असतो, प्रयत्न करतच असतो. पण आम्ही, मी स्वतः ठरवलं आहे आणि मी मागच्या लाईफमध्ये अमोल कोले जे योगायोगाने तेही प्रोफेशनल डॉक्टर आहे, अमोल कोलेन मी ठरवलं आहे की आम्ही जे काय वर्ष राजकारणात राहू, समाजकारणात राहू, तेव्हा आम्ही सगळ्यात प्राधान्य हे आरोग्याला देणार आहे. कारण का जान आहे तो जहान आहे म्हणतात आणि गोष्ट खरी आहे. तर आरोग्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि कोविडच्या पुढे जाऊन TB असेल, मलेरिया असेल, हे जे आजार आजही आपल्या देशात आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी एवढीच अपेक्षा करेन की ह्या डॉक्टरांनी जे फार मोठं योगदान हे केलं आहे त्याला मी मानाचा मुजरा करते. आणि आज तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढीच्या आणि डॉक्टर डेच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपण सगळ्यांनी ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागतं. काल राजेश भैयांनी मला सांगितलं की SMS पाळा, तर मी राजेश भैयांना म्हणलं मला SMS करता येतो, वाचता येतो, पाळायचं म्हणजे काय करायचं राजेश भैया? तर राजेश भैयांनी सांगितलं SMS. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणले S म्हणजे सॅनिटायझर, M म्हणजे मास्क आणि पुन्हा S म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. या तीन गोष्टी आपण जर पाळल्या, सॅनिटायझर, SM मास्क आणि S सोशल डिस्टन्सिंग, ह्या तीन गोष्टी मी पाळण्याचा प्रयत्न करत असते, तुम्ही कराल आणि करून या करोनाच्या विरोधातील लढाई आपण नक्कीच जिंकू. आणि तुम्हालाही काही सूचना करायच्या असतील तर आपण आवर्जून माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर आपण मला मार्गदर्शन करावं. पुन्हा एकदा सगळ्या प्रशासनाच्या, सगळ्या डॉक्टरांच्या, नर्सेसच्या, आशा वर्कर, वॉर्ड बॉईज, सगळ्या हेल्थ एजन्सीचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.